तर नमस्कार मित्रांनो संदीप अक्सुरा युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जे कालपासून तर मी बाहेरच होतो बाहेर म्हणजे कंपनीच्या कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो जालना वगैरे साईडला पण आता मी नेहवाशी साईडला आलो आहे बघा नेवाशीची कंपनी या कंपनी साईडला आलो आहे मी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो तर मित्रांनो मी अचानक काल एक व्हिडिओ पाहिला म्हणजे व्हिडिओ असा पाहिला की मी कदाचित याच्यावर मी व्हिडिओ पाहिला की त्याला कोणीतरी धमकी देत आहे तर मित्रांनो ही धमकी काय मी दिली वगैरे नाही त्याला कारण की मी कशाला देतो धमकी शेवटी किती काय केलं तरी माझा भाऊ आहे ना आणि माझ्या फॅमिलीला त्रास देऊन मला काही भेटणार आहे का असं नाही ना मित्रांनो पण कम कोणी धमकी दिली ते मला पण नाही माहिती आणि मी काय असं करू पण शकणार नाही कारण की मला काही भेटणार रे आहे असं करून मित्रांनो म्हणजे एवढं मग काल टाइम मी मोबाईल पण टाईम नाही भेटला बघायला मला नेमकी मी सकाळी संध्याकाळी बघितलं आज काल संध्याकाळी बघितलं मी काल संध्याकाळी बघितल्यानंतर मला कळालं की अरे आपल्यावरून कोणतरी काहीतरी हे करते म्हणजे आज व्हिडिओ काढायला पण व्हिडिओ मी काढणारच नव्हतो आजचा काही पण असं पाहिल्यानंतर मला व्हिडिओ काढावाच लागला व्हिडिओ काढायला आल्यानंतर मग अचानक पण नको गैरसमज व्हायला हो कारण की मी काही केलंच नाही मी असतं म्हणजे मी का काही करन पण मी असं काही करणार नाही कारण की माझ्या फॅमिलीला मी त्रास देईन असं कधीच करणार नाही आणि मी असं का करू पण तो कोणता पोरगा येतो कुशाल माझं नाव घेतो की मी तुला दम द्यायला लावला मित्रांनो असं मी काहीच करेन नाही आहे आणि मी असं करणार पण नाही कधी जो कोणी असं ना भावा असं काही करू नको आम्ही फक्त बाहेर लांब गेलो दूर एकामेकापासून पण आम्ही असं काही करेल नाही आम्ही काय असं काही करू शकणार नाही आणि मी पण काही करणार नाही मी काही तो सुद्धा काही ते करणार नाही आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे भावा तू त्याला शिवी दिली भावा हे चुकीचे कोणी असं ते त्याला सांगतोय कस काय असं करू शकतो राह विनु भाऊ मी काय बोलेल नाही तुला आणि मी काय घरी वगैरे कोणाला काही पाठवेल पण नाही आणि त्यानंतर आणि मी कशाला पाठवू बाबा मला काय गरज आली म्हणजे तुला असं हे करायचं आपले भांडणं झाले मी काय याला सांगितलं का भाऊ जाय त्याला मार त्याला शिवी दे मी असं करू कशाला मी सल व्हिडिओ पाहिला रात्री त्यानंतर मला कळालं की अरे बापरे हिचं असं कमी केलं मी तर असं काही केलंच नव्हतं आणि डायरेक्ट त्याला म्हणतो की तुला मारीन कुठं आहे तू नीट राय मला संदीपने सांगितलं आहे तर मित्रांनो मी, मी कोणाला काही सांगितलं नाही आहे कारण की माझा हा काही संबंध नव्हता म्हणजे भांडणाचा काही संबंध नव्हता आता तर मित्रांनो असं तुम्ही काही सांगू नका म्हणजे तुम्ही नाही म्हणजे काही काही एकजण आहे कोणता जण आहे मला पण नाही माहिती पण असं नव्हतं करायला पाहिजे की सगळं सांगितलं सगळं सांगितलं म्हणजे मी त्याला काही बोललोच नाही आणि माझं कोणासंग बोलणं पण नाही झालं मी कंपनीच्या कामा निमित्त कालपासून बाहेर निघालोय बघा अजून पण मी बाहेरच आहे कंपनी तसच असेल तुम्हाला मोठी कंपनी करून मग आज म्हणलं मी सकाळी व्हिडिओ काढवा म्हणलं आता माझं काही मग बघा माझी चुकीच नाही तर मी कशाला हे करू उद्या परत मला धरतीन काय झालं तर माझ्या फॅमिलीला त्रास मी कशाला देऊ हा मित्रांनो आतापर्यंत त्रास नाही दिला म्हणजे भांडणं झाली एवढच आहे पण याच्या अजोगावर काय मी त्रास वगैरे हो दिला नाही त्यांना त्रास वगैरे हो देऊन मला पण काय भेटणार आहे अरे एवढंच सांगायचं आहे विनायक भाऊ मी काय तुझ्यावरून कोणाला काय बोललो नाही आपले भांडणं ते आपले भांडण्यामध्येच ठेवले आणि हां भांडणं मी कधी ते म्हणजे एवढे पण मानाव घेतलेच नव्हते पण तुम्हाला डायरेक्ट म्हणला की तुला असं सांगितलं का तसं सांगितलं का आम्ही कशाला कोणाला सांगू ते काय माहीत नाही बा आपल्या दोघांच्या भांडण्यामध्ये दुसरंच कोणतरी फायदा घेऊन राहिले म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे तुला पण अजून वाटलं नाही का मी तुला सांगितलं करून मी सांगितलं करून लोकांना तुला असं वाटतंय का मी कोणाला कशाला काय सांगू बाबा आणि तुला मारायला म्हणले तर मी कशाला सांगू आणि तुला मारून मला काय भेटणार आहे म्हणजे बघ तुला त्रास देऊन वहिनीला त्रास देऊ मा मम्मीला त्रास देऊन आदित्यला त्रास देऊन मला काय भेटणार आहे मला वाटलं की अरे नाही आपली चुकी नाही आपण बोललं पाहिजे म्हणजे आता पण तू चुकी नसत नाही पण मला याच्यात म्हणजे तुला विश्वास नाही का माझ्यावर अजून मी असं करून करून आणि मी काय करू रे पण असं दरवेळेस भाऊ कोणी माझी म्हणजे कोणी माझ्या साईडच म्हणजे एकटा राहतोय ते पण देखवत नाही मी बाहेर काहीतरी करतोय ते पण देखवत नाही बाहेर एकटा राहायला गेलो तर बाहेरचं कोणतरी कांड करते घरी असल तर घरातले काहीतरी करते म्हणजे असं कुठंच हे नाही प्रत्येक किती वेळा सांगायचं अरे भावा मी त्याला काल फोन पण केले होते अरे मी असं नाही केलं रात्री मी तुला साडे बाराला फोन केला अरे मी असं नाही केलं मी असं नाही केलं भावा मी नाही करू शकत आहे आणि मी कशाला करू मी तुला त्रास देऊन काय भेटणार आहे आणि वैयक्तिक तुला बाहेरून त्रास देणार म्हणजे हे पण चुकीचे मित्रांनो मी काय असं काही केलं नाही आहे फक्त एवढंच सांगायचं पण जो कोणी आहे भावा उगाच तू अजून पण भांडण लावून नको जो भावा कारण की अजून पण मला आमचं भांडणं झालेला आमच्या दोघांना पण त्रास होतोय हे पण झालं भावा पण काय नाही आम्ही तरी बाहेर आहे पण तू डायरेक्ट फोन करून डायरेक्ट घरी जाऊन म्हणजे भांडणं करायची डायरेक्ट कोणती गुंडागिरी झाली ही चुकीचं आहे ना भावा बघते व्हिडिओ बघत असन बाबा तर नीट बघ आमच्या दोघांमध्ये तू अजून पण भांडणे लावून नको देऊ म्हणजे एवढे झाले भांडणे ते खूप मोठे झाले कारण की मी आजू पण बाहेरच आहे घराच्या पण तू काही असे भांडणं वगैरे हो लावून उन देऊ नको आता खरं म्हणजे तो, तो व्हिडिओ काढायचा पण नव्हता मला आजचा पण माझी भानसू पण कुठेतरी मांडली पाहिजे ना मी कारण की नाही चुकी माझी तर मी कसं काय मान्य करू के लिए लिए चुकी असते तर मी मान्य केली असते पण माझी चुकीच नाही आहे बाकी काही सांगायचं नाही एवढंच मित्रांनो जे आपण चुकी नाहीये आपण तिथे हे करणार नाही आपण तिथे झुकणार पण नाही पण आपली आता बघा माझ्याविषयी दुसरं कोणीतरी सांगत आहे उद्या तिसरं कोणी उठल परदिवशी चौथं कोणतरी उठल म्हणजे हेच करत राहायचं कमी बाबा जो कोणी असेल अशी काही धमकी वगैरे देऊ नको आणि माझं नाव सांगून तर परत धमकी देऊ नको बाबा चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर काय व्हिडिओचं पण काय बोलणार चला मित्रांनो बाय